तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जे काही प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला येणाऱ्या सर्वच भरतीसाठी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न असतील, आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही एक आपणा सर्वांची रिक्वेस्ट आहे. या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, शारदा सदनमधील पहिली विद्यार्थिनी खालीलपैकी कोणती महिला होती? शारदा सदन मधील पहिली विद्यार्थिनी खालीलपैकी कोणती महिला होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आनंदीबाई कर्वे ही जी महिला आहे, ती शारदा सदन मधील सर्वात पहिली विद्यार्थिनी असलेली एक महिला बनलेली आहे. पुढचा प्रश्न, अनहॅपी इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे? अनहॅपी इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लाला लजपत राय यांनी अनहॅपी इंडिया हे प्रसिद्ध एक पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, लाला लजपत राय कोणत्या राज्याचा सिंह असे म्हटले जात असते? लाला लजपत राय यांना कोणत्या राज्याचा सिंह म्हणून संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लाला लजपत राय यांना पंजाब राज्याचा सिंह म्हणून एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी ताजमहल बांधण्यासाठी संगमरवर कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता ते सांगायचं आहे. ताजमहल बांधण्यासाठी संगमरवर कोणत्या ठिकाणाहून आणला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मकराना या ठिकाणाहून ताजमहल बांधण्यासाठी संगमरवर एक आणण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात कोणत्या राज्यामध्ये आढळतात ते सांगायचं आहे. मित्रांनो, चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये चंदनाची झाडे ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात. पुढचा प्रश्न, राजस्थानच्या वाळवंटात सर्वात मोठे शहर खालीलपैकी कोणते वसलेले आहे? राजस्थानच्या वाळवंटामध्ये सर्वात मोठे खालीलपैकी कोणते शहर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जोधपूर हे जे शहर आहे ते राजस्थानच्या वाळवंटामध्ये बसलेले सर्वात मोठे एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, पंजाब हरियाणा या दोन राज्याची सामायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पंजाब हरियाणा या दोन राज्याची सामायिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न मी आपल्याला विचारलेला आहे, आणि आपल्याला उत्तर येत असेल तर नक्की सांगा, कारण ज्यांना उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण सांगितलेले उत्तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तर या सुपर क्लासचा पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर काय आहे, दांडी यात्रा साबरमती आश्रमातून कोणत्या तारखेस निघाली होती? दांडीयात्रा ही साबरमती आश्रमातून कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी निघाली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 12 मार्च 1930 या वर्षी या दिवशी दांडीयात्रा ही साबरमती आश्रमातून एक निघालेली होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर कोणत्या ठिकाणी भरले होते ते सांगायचं आहे. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबरला कोणत्या ठिकाणी भरले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी 28 डिसेंबरला एक भरवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कच्छ हा जो जिल्हा आहे तो भारतातील सर्वात मोठा असलेला एक जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, कच्छ हा जिल्हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कच्छ हा जिल्हा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील गुजरात या राज्यामध्ये कच्छ हा भारतातील सर्वात मोठा असलेला जिल्हा स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटले जात असते? इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ई कॉमर्स असे इंटरनेटच्या माध्यमातून जे व्यापार करतात त्यांना असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मुकनायक हा खालीलपैकी कशाचा प्रकार होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला मुकनायक हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला मुकनायक जो आहे तो नियतकालिकाचा एक प्रकार बनलेला होता. पुढचा प्रश्न, प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र कोणत्या समाजसुधारकाने सुरू केलेले होते? प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र एक सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केसरी हे जे वृत्तपत्र
वृत्तपत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नसलेले एक वृत्तपत्र दाखवण्यात आलेले आहे. मूलभूत हक्कापैकी एकूण किती हक्क परकीयांना उपलब्ध नाहीत ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी मूलभूत हक्कापैकी एकूण किती हक्क परकीयांना उपलब्ध नाही आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील. मूलभूत हक्कापैकी 5 हक्क जे आहेत ते परकीय व्यक्तींना उपस्थित नाही झालेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते धार्मिक स्थान उपलब्ध आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते धार्मिक स्थान हे उपलब्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. माहूर हे जे धार्मिक स्थान आहे ते महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्यामध्ये एकस्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळल्यास तो पुन्हा केव्हा मांडता येतो ते सांगायचं आहे मित्रांनो. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळल्यास तो पुन्हा किती वर्षानंतर मांडता येत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव फेटाळल्यास तो पुन्हा 2 वर्षानंतरच मांडता येत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी आराम हराम है हा नारा कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे. आराम हराम है हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंडित नेहरू यांनी आराम हराम है असा एक प्रसिद्ध नारा दिलेला होता. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची फ्री टेस्ट सीरीज घेऊन आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते. सर्वात पहिली टेस्ट सीरीज आहे मित्रांनो प्रहार टेस्ट सीरीज. ही आपल्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सीरीज आहे. ही टेस्ट सीरीज 11 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. तसेच मित्रांनो, विजयपथी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असणारी टेस्ट सीरीज आहे. ही जी टेस्ट सीरीज आहे 12 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर स्टार्ट होणार आहे. आणि मित्रांनो, तिसरी म्हणजे अत्यंत महत्वाची कॉम्बॅट टेस्ट सीरीज अनअकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. ही जी टेस्ट सीरीज आहे 19 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी JBL हेडफोन, गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे अमेझॉनचे व्हाउचर देखील मिळणार आहेत. आपल्याला 10 लाख प्लसची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते. जर आपण रँक 1 मध्ये आल्या तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण जर रँक 11 ते 50 मध्ये आल्या तर आपल्याला 50% स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच आपण रँक 51 ते 100 मध्यात आल्या तर आपल्याला 25% स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल. या टेस्ट सीरीजमध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल 60 मिनिटाचा. आणि मित्रांनो, कुठल्याही टेस्ट सीरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला exam10 हा कोड जरूर यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला ज्या टेस्ट सीरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सीरीजमध्ये आपण जाऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता. पुढचा प्रश्न, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध नारा अति प्रसिद्ध नारा कोणी दिलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा प्रसिद्ध एक नारा दिलेला आहे. पुढचा प्रश्न, वंदे मातरम हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे. वंदे मातरम हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंदे मातरम हा प्रसिद्ध एक नारा दिलेला होता. पुढचा प्रश्न, लालबहादूर शास्त्री यांनी खालीलपैकी कोणता एक नारा दिलेला आहे. लालबहादूर शास्त्री यांनी खालीलपैकी कोणता एक नारा दिलेला होता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा एक प्रसिद्ध नारा दिलेला होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी नागनागजिरा हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. नागनागजिरा हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागनागजिरा अभयारण्याची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, चपराळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. चपराळा हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. चपराळा हे जे अभयारण्य आहे ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीमध्ये 9 एवढे सभासद किती लोकसंख्या असल्याने असतात. कोणत्याही गावामध्ये 9 एवढे सभासद किती लोकसंख्या असल्याने असतात ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील.
एखाद्या गावाची लोकसंख्या 1501 ते 3000 एवढ्या लोकसंख्येच्या मध्ये असेल तर त्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये 9 एवढे सभासद हे समाविष्ट झालेले असतात. पुढचा प्रश्न, गावाची लोकसंख्या किती असल्याने ग्रामपंचायतीमध्ये 11 सभासद असतात ते सांगायचं आहे. एखाद्या गावाची लोकसंख्या किती पेक्षा जास्त किंवा किती असल्यास त्या ग्रामपंचायतीमध्ये 11 एवढे सदस्य असतात किंवा सभासद असतात. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. एखाद्या गावाची लोकसंख्या 3001 किंवा 4500 यांच्या मध्ये असेल तर त्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये 11 एवढे सभासद समाविष्ट झालेले असतात. पुढचा प्रश्न, या ठिकाणी गावाची लोकसंख्या किती असल्याने ग्रामपंचायतीमध्ये 13 सभासद असतात ते सांगायचं आहे. एखाद्या गावाची लोकसंख्या किती असल्याने त्या ग्रामपंचायतीमध्ये 13 सभासद असतात. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. एखाद्या गावाची लोकसंख्या 4501 ते 6000 यांच्या मध्ये असेल तर त्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये 13 एवढी सभासद समाविष्ट झालेले असतात. पुढचा प्रश्न, एखाद्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असू शकतात ते सांगायचं आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सभासद किती असू शकतात तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कोणत्याही गावामध्ये 17 एवढे सभासद जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट झालेले असू शकतात. पुढचा प्रश्न, अहमदनगर ते मुंबई या दोन ठिकाणांदरम्यान कोणता घाट लागत होते सांगायचं आहे. अहमदनगर ते मुंबई या दोन ठिकाणांदरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागत असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नाणेघाट हा जो घाट आहे तो अहमदनगर ते मुंबई या दोन ठिकाणांदरम्यान लागणारा एक प्रसिद्ध घाट बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सारसा घाटा खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान लागतो. महाराष्ट्रामध्ये सारसा घाटा खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान लागणारा घाट आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सिरूंचा चंद्रपूर या दोन ठिकाणांदरम्यान महाराष्ट्रामध्ये सारसा घाट हा एक लागत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये केळघरचा घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान लागतो ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये केळघरचा घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान लागत असतो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये केळघरचा जो घाट आहे तो सातारा आणि रत्नागिरी या दोन ठिकाणांदरम्यान लागणारा एक प्रसिद्ध घाट आहे. पुढचा प्रश्न, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये घेतला होता किंवा घेण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेसच्या कुठल्या अधिवेशनामध्ये घेण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मद्रास येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणकोणते तालुके आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यातील खालीलपैकी कोणकोणते तालुके आहेत. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यातील सावली, मूल, जीविती हे सर्व तालुके एकस्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वप्रथम मॉरिशियस या ठिकाणाहून ऊसाची बेने कोणी आयात केली होती ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मॉरिशियस या ठिकाणाहून ऊसाची बेने कोणी आयात केली होती तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नाना शंकर शेट यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले मॉरिशियस या ठिकाणाहून ऊसाचे बेने एक आयात केलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी कोणाकडून राजकारणाचा वारसा घेतला होता ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांनी कोणाकडून राजकारणाचा वारसा घेतलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून महात्मा गांधी यांनी राजकारणाचा वारसा एक घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सध्या एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद आहे. भारतामध्ये सध्या एकूण किती राज्यामध्ये विधान परिषद ही उपस्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील सध्या या ठिकाणी 6 राज्यामध्ये विधान परिषदेची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, विजय मराठा या वृत्तपत्राला कोणत्या व्यक्तींनी आर्थिक मदत केली होती. विजय मराठा या वृत्तपत्राला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्थिक मदत केलेली होती. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राजश्री शाहू महाराज यांनी विजय मराठा या वृत्तपत्राला एक आर्थिक मदत केलेली होती. पुढचा प्रश्न, तरुण मराठा या वृत्तपत्राला कोणत्या व्यक्तींनी आर्थिक मदत केली होती. तरुण मराठा या वृत्तपत्राला कोणत्या व्यक्तीने आर्थिक मदत केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजश्री शाहू महाराज यांनी तरुण मराठा या वृत्तपत्राला एक आर्थिक मदत केलेली होती. पुढचा प्रश्न, कैवारी आणि तेज या दोन वृत्तपत्रांना कोणत्या व्यक्तीने आर्थिक मदत केलेली होती. कैवारी आणि तेज या वृत्तपत्रांना कोणत्या व्यक्तीने आर्थिक मदत केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजश्री शाहू महाराज यांनी कैवारी आणि तेज या वृत्तपत्रांना एक आर्थिक मदत केलेली होती. पुढचा प्रश्न,
राजश्री शाहू महाराजांनी एकूण कितीपेक्षा जास्त वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक मदत केली होती ते सांगायचं आहे. राजश्री शाहू महाराजांनी कितीपेक्षा जास्त वृत्तपत्रांना आर्थिक मदत केलेली आहे. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील. राजश्री शाहू महाराजांनी एकूण 5 पेक्षा जास्त वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक मदत केलेली होती. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर हे नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे, बिलकुलच नाही सोडायचं आहे या सुपर क्लासला. तर आणि तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.